नमस्कार सर्वप्रिय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत करतो तुमच्या सर्वांचा प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे माझ्यापर्यंत पोहोचत आहे त्याबद्दल सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर मित्रांनो आपण आपलं प्रकरण क्रमांक दोन अभ्यासत आहोत त्यामध्ये मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत त्यामधील आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये आधुनिक आवर्त सारणीची रचना कशा प्रकारची असते त्या संदर्भात अभ्यास केला आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत त्यामध्ये गण व इलेक्ट्रॉन स्वरूपनं कशा प्रकारचं असतं ज्यावरती तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तर पाहूया कशा प्रकारचे हे सर्व मुद्दे आहेत पहा अगदी सखोल आणि सोप्या पद्धतीनं तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजेल याची मी तुम्हाला खात्री देतो पहा तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन करून गण एकमधील मूलद्रव्य यांची नावे एकाखाली एक लिहा मग आता तक्ता क्रमांक दोन पॉईंट सात जर मित्रांनो आपण पाहिलं तर आपण दोन पॉईंट सातचा तक्ता पाहूया या समोर तुमच्या इथे समोर तक्ता दिसत आहे पहा आणि याच्यामध्ये असणारी जी मूलद्रव्य आहेत आपल्याला माहिती आहेत की गण किती आहेत आणि आवर्तं किती आहेत तर आपण जर मोजले तर अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा आपल्याला ऑलरेडी माहिती होतं की किती गण आहेत अठरा गण आहेत आणि आवर्तं किती आहेत ते सुद्धा आपल्याला माहिती आहेत किती असतात ती सात तर पहा एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे आवर्त किती असतात सात आणि घन किती असतात तर अठरा घन असतात पहा मग त्यातील आपल्याला घन क्रमांक एक सांगितलेला आहे जो तुमच्या समोर दिसत असेल तो यस खांडामध्ये असतो पहा तर त्यामध्ये मूलद्रव्य एका खाली एक लिहा जी ऑलरेडी तुमच्या समोर आहेत कोणती कोणती आहेत पहिलं जर मूलद्रव्य पाहिलं तर ते हायड्रोजन असतं दुसरं जर आपण विचारात घेतलं तर ते असतं लिथियम तिसरं आहे सोडियम चौथं आहे पोटॅशियम रुबिडियम सीजीएम आणि लास्ट आहे ते फ्रॅन्सियम म्हणतो आपण त्याला तर अशा प्रकारची किती मूलद्रव्ये आहेत त्याच्यामध्ये एकूण सात मूलद्रव्य आपल्याला त्या ठिकाणी दिसतात पहा आता याचा आपल्याला दुसरा प्रश्न विचारला आहे पहा आपण मागच्या पानावरती जाऊया आपल्याला ही सात मूलद्रव्य एकाखाली एक लिहायला सांगितलेली आहेत हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं आता आपण पुढे जाऊया पहा त्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे हेलियम त्यानंतर लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीजीएम आणि फ्रान्सियम यांची जो ॲटॉमिक नंबर आहे किंवा अणुअंक आहे तर याचा किती आहे एक असेल याचा तीन आहे या ठिकाणी अकरा आहे याचा एकोणीस आहे याचा सदोतीस आहे पंचावन्न आहे आणि सत्याऐंशी आहे तर त्यानुसार आपण आपण पुन्हा मागच्या आपल्या पानावरती जाऊया याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले होते पहा मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपण ती सात मूलद्रव्ये पाहिले आत्ताच ते काय खाली एका खाली एक आपण पाहिले आता दुसरा प्रश्न विचारला पहा तुम्हाला या गणातील पहिल्या चार मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा म्हणजे यातील पहिली जी चार मूलद्रव्य आहेत त्यांचं काय लिहायचं आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहायचं आहे आता तुम्हाला तुमच्या इयत्ता नववीचा अभ्यास या ठिकाणी आठवावा लागेल जो ऑलरेडी आपण मागच्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत की इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहित असताना आपल्याला महत्त्वाच्या चार शेल त्या ठिकाणी असतात के यल यम आणि काय असतो यन अशा शेल असतात तर ह्या शेलच्या आधारे आपण काय लिहितो त्या मूलद्रव्याचं काय लिहितो इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहित असतो आता पुन्हा आपण त्या पुढच्या पानावरती जाऊया दोन पॉईंट सात तक्त्यावरती आणि ही जी पहिली चार मूलद्रव्य आहेत त्यांचं काय लिहूया इलेक्ट्रॉन स्वरूपन लिहूया आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिला असेल हा टेबल जर पाहिला दोन पॉईंट सातचा सा। तर याच्यामध्ये असणारं पहिलं जे मूलद्रव्य आहे ते कोणतं आहे हायड्रोजन आहे मग आता हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन जर आपण विचारात घेतलं तर ते कसं लिहिताना लिहितो आपण जर आपण विचारात घेतलं तर एक येईल फक्त किती येणार ते एक येतं एक दुसरं जर मूलद्रव्य घेतलं तर तीन आहे मग तीनचं लिहिताना कसं लिहितो आपण दोन आणि एक लिहितो कारण की आपल्याला माहिती आहे यल यम आणि यन अशा चार ज्या शेल असतात ना त्यामध्ये के शेलची जी बाहेरची कक्षा असते ती दोनची असते त्यानंतर किती असते पहा लक्षात घ्या दोन आठ परत किती घेतो आपण आठ घेतो त्यानंतर एमची किती असते बाह्यतम आठ असते दोन आठ अठरा आणि लास्ट किती असतं बत्तीस असते अशी ही बाह्यतम असते म्हणजे जी दोन असते याची आठ असते याची अठरा असते आणि याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती असतात बत्तीस असतात लक्षात ठेवा मग त्यानुसार जर विचार केला आपण तर असा विचार केला तीन असण्यामुळं दोन आणि एक घेणार त्याचप्रमाणे आपण पुढच्या याचं कधी घेणार अकरा जर असेल तर अकरा कसं लिहिता येईल आपल्याला दोन म्हणजे आपली पहिली शेल पूर्ण होईल त्यानंतर किती दोन नंतर किती असतात आठ दोन आणि आठ किती झाले दहा दाहा। दहा आणि एक किती घ्यावं लागेल अकरा त्याचप्रमाणे तीन चार नंबरचं शेवटचं आहे एकोणीस आहे आता एकोणीसची विभागणी कशी करशा तुम्ही पहा बरं दोन आठ किती झाले दोन आठ म्हणजे दहा झाले परत किती घ्यावं लागेल तुम्हाला आठ घ्यावा लागेल आणि किती घ्यावा लागेल पुढे जर आपण विचार केला म्हणजे दोन आठ आठ आणि किती उरेल त्या ठिकाणी आठ आठ सोळा दोन अठरा एकोणीस एक म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्याची काय करता येईल रचना करता येईल पहा आता आपण पुन्हा मागच्या पानावरती जाऊया जेणेकरून पुढचा प्रश्न आपल्याला अभ्यासता येईल आता तुम्हाला पुढचा प्रश्न दिलेला आहे पहा तर तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपानास कोणता सारखेपणा आढळला जर आपण त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण जर पाहिलं असेल पहिल्या चार Uh, मुल्रव्यांचं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सारखे पण आढळला आपण जर पाहिले तर त्यांच्या जी शेवटची कक्षा होती शेवटची त्याच्यामध्ये किती मुलद्रब्य होते तर किती uh, त्या ठिकाणी संयुजा होती संयुजाचारी यांची कशी होती सारखी होती पहा तुम्ही जर पाहिलं असेल या ठिकाणी जर विचार केला असेल लिथियम तर लिथियमची पहा त्याच्यामध्ये किती एकच आहे त्याच्यावरती आपण सोडियम हायड्रोजन पाहिला होता तर हायड्रोजनच्या बाह्यतम कक्षामध्ये किती एकच आहे लिथियम घेतला तीन घेतला तर तीनचं पाहिलं तर किती भेटतं दोन आणि एक म्हणजे बाह्य एकतम कक्षामध्ये एक आहे त्याचप्रमाणे आपण सोडियम घेतला तर सोडियमचं किती होतं दोन आठ आणि किती होता एक होता म्हणजे बाह्यतम कक्षेत कसं किती होती एक होती लास्ट होता पोटॅशियम पोटॅशियम जरी पाहिलं तरी दोन आठ आठ आणि किती होता एक होता म्हणजे आठ आणि आठ किती झाले आठ सोळा सोळा दोन अठरा अठरा हा एकोणीस म्हणजे प्रत्येकाच्या बाई कक्षेमध्ये किती आहे एक आहे म्हणजे त्यांची संयुज किती झाली त्या ठिकाणी मित्रांनो एक झाली म्हणजे संयुज आपल्याला काय दिसलं त्याच्यामध्ये साम्य कोणत्या गोष्टीमध्ये दिसलं तर आपण चौघांचा जर विचार केला तीन नंबरचा प्रश्न आपल्याला विचारला आहे तुम्हाला त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपात कोणता सारखे आढळला तर त्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूप लिहित असताना बाह्यतम कक्षमध्ये येणारी जी संयुज आहे ती प्रत्येकाची किती आहे एक आहे ते पुढे पण तुम्हाला दिलेलं आहे ते आपण अभ्यासणार आहोत चार नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पहा या चार मूलद्रव्यांपैकी प्रत्येकी किती संयुजा इलेक्ट्रॉन आहेत आत्ताच याचा प्रश्न तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुमच्या समोर आहे ते किती आहे एक एवढं आहे म्हणजे प्रत्येकाच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा त्याची बाह्यतम कक्षमध्ये किती संयुजा असते एक एवढी असते पहा आता पुढे जाऊया तुम्हाला दिसेल की गण एक म्हणजेच धातूंच्या कुलामधील सर्व मूलद्रव्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉन्सची संख्या समान आहे म्हणजे आपल्याला पाहिलं असेल हायड्रोजन घेतला तर एक होता बरोबर एक का नाही लिथियम जर घेतला तर तीन असल्यामुळं दोन आणि आठ घेतला आपण सोडियम घेतला अकरा असल्यामुळं किती घेतला आपण दोन आठ आणि एक घेतला म्हणजे अशा प्रकारचा आपण प्रत्येकाच्या जर बाह्यतम कक्षेमध्ये पाहिलं तर किती भेटलं आपल्याला एक भेटलं म्हणजे संयुजा किती होती प्रत्येकाची समान होती आणि ती किती होती एक होती पहा तसेच दुसऱ्या कोणत्याही एका गणातील मूलद्रव्ये पाहिली तर त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एक समान असल्याचे तुम्हाला दिसेल आता पुढचं सुद्धा दिलेलं आहे तशीच जशी आपण आता पहिल्या गणातील ही जी पहिली चार मूलद्रव्य पाहिली त्याचप्रमाणे आपण इतर सुद्धा गणांमध्ये आपल्याला ती पाहायला भेटते त्याच्यामध्ये उदाहरणार्थ बेरेलियम दिलाय मॅग्नेशियम दिलाय कॅल्शियम दिलाय ही कोणत्या कणातली मूलद्रव्य आहे दोनमधील आहेत आणि ती कशी आहे अल्कधर्मी आहेत आणि त्यांच्या मृदा धातूंच्या कुलामध्ये काय आहे समानता आहे त्यांच्या बाह्यतम कवचात किती दोन इलेक्ट्रॉन आहेत तसेच पहा पुढं काय म्हटलेलं आहे पा तसेच गण गणसत्रामधील म्हणजेच हॅलोजन कुलामधील फ्लोरीन व क्लोरीन मा फ्लोरीन आणि काय म्हटले क्लोरीन इत्यादी मूलद्रव्यांच्या बाह्यतम कवचात सात इलेक्ट्रॉन्स आहेत कोणत्याही एका कणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एक, एक कवच वाढत जाते आपण जर पाहिलं असेल पहिलं काय होतं हायड्रोजन होतं हायड्रोजनचं किती होतं फक्त एक होतं दुसरं जर आपण लिथियम घेतला लिथियमचे किती झाले त्या ठिकाणी तीन झाले नंतर सोडियम होतं सोडियमचे किती होते अकरा होते म्हणजेच जर आपण ऑब्झर्वेशन जर केलं निरीक्षण जर केलं तर यावरून आपल्याला काय पाहायला भेटतं त्यांचं जे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे किंवा त्यांच्या इलेक्ट्रॉनची जी बाह्यतम कक्षामध्ये असणारी जी संख्या आहे ती काय होत जाते वाढत जाते पहा कोणत्याही एका गणात वरून खाली जाताना इलेक्ट्रॉनचे एकक कवच वाढत जाते यावरून आपल्याला असे म्हणता येईल की बाह्यतम कवचाचे इलेक्ट्रॉन स्वरूपण हे आधुनिक त्या त्या गणांचे वैशिष्ट्य आहे मात्र जसे आपण एखाद्या गणात वरून खाली जातो तशी कवचांची संख्यासुद्धा काय होत जाते वाढत जाते म्हणजे जर वरतून आपण खाली गेलो तर त्या ठिकाणी असणारे जे कवच आहेत त्या कवचांची संख्या कशी होत जाते वाढत जाते पहा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता खाली तुम्हाला काय म्हटलं त्यांनी माहीत आहे का तुम्हाला आता पहा काय म्हटलेलं आहे अंक ब्याण्णव असलेल्या युरेनियम ह्या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्य म्हणजे मूलद्रव्य कोणतं म्हटलं त्यांनी युरेनियम आणि याच्यानंतर असणारी सर्व मूलद्रव्य त्याच्यामध्ये अणुअंक त्र्याण्णव आणि एकशे अठरा म्हणजे त्र्याण्णव ते एकशे अठरापर्यंत पर्यंत आपल्याला माहिती आहेत मूलद्रव्य आहेत तर ही मानव निर्मित आहेत ही सर्व मूलद्रव्य किरणोत्सारी व अस्थायी असून त्यांचे आयुष्यमान कसं आहे मित्रांनो खूप कमी आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं हा जनरल नॉलेजचा पार्ट आहे तुम्हाला एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल यासारख्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात पहा त्यानंतर म्हटलं आधुनिक आवर्त सारणीमध्ये त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे जी ऑलरेडी आपल्याला माहिती आहे जी आपण आपल्या मागच्या पानामध्ये पाहिलेली आहे ज्यामध्ये आवर्तं आधुनिक आवर्त सारणीची रचना या मुद्द्यामध्ये हे सर्व मुद्दे आपण अभ्यासले आहेत परंतु त्यांनी आपल्याला पुन्हा दिलेलं आहे ते पाहूया आपण पहा पहिला मुद्दा दिला आहे तुम्हाला मूलद्रव्य त्यांच्या चढत्या अनुक्रमांकाप्रमाणे मांडली आहेत म्हणजे कोणत्या क्रमाने मांडलेली आहे ती चढत्या क्रमाने मांडलेली आहेत आता दुसरा जर मुद्दा दिला आपण उभ्या संमाना गण म्हणतात एकूण गण अठरा आहेत एका गणातील मूलद्रव्यांच्या रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य व प्रवणता असते म्हणजे आपण जर आपल्यावर आताच मागच्या Uh, काही मिनिटापूर्वी पाहिलं की आपण गण सुद्धा किती आहे ते मोजले सुद्धा आपण म्हणजे किती भेटले ते आपल्याला अठरा त्या ठिकाणी होते आडव्या ओळींना काय म्हणतो आपण आवर्त म्हणतात ते सुद्धा आपण मोजले मागच्या एक पाच मिनिटामध्ये पहा तर त्यामध्ये एकूण आपण किती पाहिले आवर्त किती असतात सात असतात एका आवर्तामध्ये एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाताना मूलद्रव्यांचे गुणधर्म काय होतात बदलतात म्हणजे त्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपानामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतो मित्रांनो बदल दिसतो जे की आपण याच्यामध्ये आत्ताच काही मिनिटापूर्वी पाहिलं होतं पण अशा पद्धतीने हे आधुनिक आवर्त सारणी आहे याचे इथून तर इथपर्यंत जर आपण विचार केला तर हे एकूण किती गण आहेत तर एकूण आहेत अठरा गण आहेत आणि आडवी जर अशा प्रकारची जर आवर्तं आपण जर मोजली तर आपल्याला ही एकूण किती भेटतात सात एवढी आवर्तं भेटतात लक्षात घ्या तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो बऱ्याचदा जा जनरल सुद्धा हा प्रश्न आहे आता याच्यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजेच आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे पिरियड्स म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉन कम्प्युक्रेशन म्हणतो आपण त्याला तर ती कशा प्रकारची असते आता आपण पाहूया तुमच्यासमोर एक मुद्दा दिलेला आहे आधुनिक आवर्त सारणीचे अवलोकन केल्यानंतर दिसते की लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरॉन व न्यूऑन ही मूलद्रव्य म्हणजे ही दिलेली आहेत या ठिकाणी पहा तर ही मूलद्रव्य आवर्तं दोनमध्ये आहेत त्यांची इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा मग त्यांचं इलेक्ट्रॉन पण खूप सोपं आहे मित्रांनो ज्याप्रमाणे आपण आता काही मिनिटांपूर्वी जर पाहिलं आता या ठिकाणी आपण लगेच त्यांचं लिहूया तुम्हाला जर ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर इलेक्ट्रॉन पण लिहायचं काहीच अवघड नाही आता पाहायचं दोन नंबरमधली म्हणजे शे आवर्तातली मूलद्रव्य आपल्याला यांचं इलेक्ट्रॉन पण काढायचं आता लिथियम जर घेतला तर ॲटॉमिक नंबर किती आहे लिथियमचा तीन आहे म्हणजे तीन जर असेल तर कसं लिहिणार त्याचा आपण दोन आणि एक लिहिणार त्यानंतर किती चार आहे बेरिलियम किती चार आहे तर बेरिलियमचं कसं लिहिणार तुम्ही दोन आणि दोन लिहिणार लक्षात येते तुमच्या आता पुढे पहा त्याचप्रमाणे जर आपण बोरॉन घेतला बोरॉनचं किती आहे पाच आहे आता पाच जर असेल तर कसं लिहितो आपण दोन लिहावा लागेल आणि आवडतं बाहेरची संयुक्त किती येईल त्याची तीन येईल कारण की पहिली शेल पूर्ण होण्यासाठी दोन इलेक्ट्रॉनिक पूर्ण झालं आता उरले तीन दोन आणि तीन किती झाले पाच झाले त्यानंतर पुढचं कोणतं आहे या ठिकाणी कार्बन आहे आता कार्बनची संयोजा सगळ्यांना माहिती आहे ज्याच्यावरती प्रश्नसुद्धा विचारला जातो सहा असेल तर पहिली शेल दोनची पूर्ण होते आणि बाहेरची बाहे किती असते चार म्हणजे तिची संयुजा किती आहे चार आहे म्हणजे तिला ऑक्टेट म्हणजे अष्टक पूर्ण जर करायचं असेल तुम्हाला माहिती आहे किती लागतात दोन आठ अठरा आणि बत्तीस हे शेवटच्या शेलमध्ये असायलाच पाहिजे तरच त्याचा अष्टक काय होतं जवळ येतं कक्षा काय होते पूर्ण होते मग आत्ता जर आपण पाहिलं तर या ठिकाणी चारच आहे मग तिची संयुजा किती झाली चार एवढी झाली लक्षात घ्यायचं नेहमी लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती प्रश्न असतो त्यानंतर नायट्रोजन आहे नायट्रोजनचं किती येणार दोन आणि पाच येणार त्यानंतर ऑक्सिजनचं किती येणार दोन आणि सहा येणार फ्लोरिनचं किती येईल पहा दोन आणि किती येणार फ्लोरीन नववे म्हटल्यानंतर सात येणार आणि शेवटचं जर आपण निऑन घेतला निऑॉन निऑन्स हा असल्यामुळे त्याचं ऑक्टेट सुद्धा काय होते पूर्ण होते म्हणजे ते कसं होणार पहिली शेल दोन पूर्ण होणार आणि दुसरी किती येणार आठ येणार म्हणजे की दोन आणि आठ म्हणजे हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता पाहूया पुढे दुसरा प्रश्न तुम्हाला विचारलाय काय विचारलाय दुसरा प्रश्न पहा बरं या मुद्राव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का तर नाही पहा जे आपण वरती इलेक्ट्रॉन कम्प्युटरेशन लिहिली होती म्हणजे त्याला इलेक्ट्रॉन स्वरूप लिहिलं होतं तेच तुम्हाला इथे दिलेलं आहे पहा पहिलं लिथियमचं तीन असल्यामुळं दोन आणि एक लिहिलं आहे बेरिलियमचं चार असल्यामुळे दोन दोन बोरॉनचं दोन आणि तीन लिहिलं आहे पहा आत्ताच आपण काही सेकंदापूर्वी लिहिलं कार्बनचं सहा आहे म्हणून दोन आणि चार लिहिलं आहे पहा नायट्रोजनचं दोन आणि पाच आहे ऑक्सिजनचं दोन आणि सहा दिलेलं आहे पहा फ्लोरीनचं किती आहे दोन आणि सात दिसते आणि नियोनचं किती आहे दोन आणि आठ दिसते म्हणजे काय होतं एक एकनी काय होते बाईद कक्षेमध्ये संख्या काय होत गेलेली आहे वाढत गेलेली पहा म्हणजे इथं एक होता दोन झाला तीन झाला चार झाला पाच झाला सहा झाला सात आणि आठ म्हणजे याच्यामध्ये काय सारखे एकसारखे आहे का तर याचं उत्तर आहे नाही आता पहा दुसरं जर विचार केला तिसरा प्रश्न विचारला आहे तुम्हाला त्यांच्यामधील कवचांची संख्या एकसारखी आहे का कवचं एकसारखे आहेत का त्यांच्यामधली तर या प्रश्नाचं उत्तर आहे होय का तर आपण त्यांची बाह्यतम कक्षा जर पाहिली तर किती आहे किती असणार आहे त्याच्यामध्ये पहिलं जर घेतलं आपण दोन आणि एक आहे म्हणजे प्रत्येकाला दोनच त्या ठिकाणी शेल लागलेले आहेत पा दोनच आहेत तीन आहेत का कोणाची पान दोन 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 म्हणजे प्रत्येकाला दोनच शेलमध्ये त्यांचं त्या ठिकाणी समावेश झालेला आहे म्हणून त्यांची जर आपण विचार केला तर त्यांच्या कवचांची संख्या म्हणजे त्याला शेल म्हणतो आपण कवच तर प्रत्येक कवचांची संख्या किती आहे प्रत्येकाची दोन एवढी काय आहे सारखी आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणीसुद्धा मिळतील पहा आपण पाहूया कशा पद्धतीने ती आहेत पहा जी तुम्हाला मी ऑलरेडी समजून सांगितलेली आहेत पहा या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला असे दिसेल की या मूलद्रव्यांमधील संयुज इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे मात्र त्यांच्यातील कवचांची संख्या एकसारखी आहे तुम्हाला असेही दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना जसा अनुअंक एकाने वाढतो तशी संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा एकने वाढते जर आपण या ठिकाणी जर पाहिला असेल तर या ठिकाणी पहा एक होता पहिला त्यानंतर दोन झाला तीन झाला चार झाला पाच झाला म्हणजे एकनी, एकनी संख्या काय होत गेली मित्रांनो वाढत गेली म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण त्याला म्हणतो किंवा इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे एक, एक हो जाते जाते एक हो ती सुद्धा एक एकने काय होत जाते वाढत जाते इथे पहा तुम्हाला पोटॅशियम दिलंय इथे कॅल्शियम आहे म्हणजे या ठिकाणी शेवटच्या याच्यामध्ये एक होता या ठिकाणी किती आहे दोन हो आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल प्रत्येकामध्ये इथे पहा एक आहे शेवटच्या कक्षेत दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे सहा आहे सात आणि आठ म्हणजे एक एकने काय होत गेलेले आहे मित्रांनो वाढत गेलेले आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल आपण आता छोटासा एक पॉइंट पाहणार आहोत हा आव आधुनिक आवर्त सारंती आवर्ती कला आहे तो उद्या पाहणार आहोत आपण पुढच्या लेक्चरमध्ये पहा आपल्याला आप ले असे लक्षात येईल किंवा म्हणता येईल की ज्या मूलद्रव्यांमधील इलेक्ट्रॉन असलेल्या कवचांची संख्या एकसारखी असते ती मूलद्रव्य एकाच आवर्तात असतात दुसऱ्या आवर्तातील लिथियम बेरेलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन आणि न्यूऑन या मूलद्रव्यांच्या के व एल या दोन कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात तिसऱ्या आवर्तात असलेल्या सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमि ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आणि आर्गॉन या मूलद्रव्यांच्या के एल एम या तीन कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असतात म्हणजे पहा आपण जर पाहिलं तर दुसऱ्या आवर्तातील जी आहे त्यांच्यामध्ये किती फक्त दोनच कवच आहेत म्हणजे दोन कोणते असतील के आणि एल आपण जर पुढचे घेतले सोडियम तर किती असणार के एल एम असणार आहे लक्षात घ्या नेहमी लक्षात ठेवायचं ते तर या ठिकाणी आपण जर पाहिलं या मूलद्रव्यांमध्ये मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूप लिहा व खात्री करा आधुनिक आवर्त सारणीतील एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवचात इलेक्ट्रॉन भरले जातात पुढचा आवर्त सुरू होताना नवीन इलेक्ट्रॉन कवच भरायला सुरुवात होते पहिल्या तीन आवर्तांमधील मुलद्रव्यांची संख्या ही कौसांची इलेक्ट्रॉन धारकता व इलेक्ट्रॉन अष्टकाचा नियम यावरून ठरते आता हा अष्टकाचा नियम काय असतो तुम्हाला मी मगाशी सुद्धा सांगितला काही मिनिटापूर्वी तर काय होतं पहिली जी कक्षा असते ती दोनची असते नंतर किती असतो आठ असतो त्यानंतर किती असतो अठरा असतो आणि नंतर किती असतो बत्तीस असतो तो जो तुमच्या समोर पाहिजे एक टेबल दाखवलेला आहे आणि त्या टेबलवरून आपल्याला लक्षात येईल हे तुम्ही इयत्ता नववीमध्ये अभ्यास केला आहे मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आणि याचा अभ्यास तुम्हाला चांगल्या प्रकारे सुद्धा करायचा आहे पहा आता येथे पाहूया आपण कशा पद्धतीने आता काय प्रश्न विचारला आहे ते समजून घेऊया आपण मग आता पाहूया थोडे आठवायला सांगितलं आहे आपल्याला के एम या इलेक्ट्रॉन कवचांसाठी एनच्या किमती काय आहेत आता के एलियम येनसाठी पहा यांच्या ये किमती किती आहेत एक दोन तीन चार अशा किमती आहेत दुसरा प्रश्न विचारला आहे एका इलेक्ट्रॉन कवचा जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावता येतात त्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येकासाठीचा एक फॉर्म्युला आहे तो कोणता आहे पहा दोन यांचा वर्ग मग यन समजा एक असेल के साठी तर दोन गुणिले एकचा वर्ग एक असतो मग तो याचं इन दोन येणारं उत्तर पहा पण या ठिकाणी याच्यामध्ये जर आपण किमती टाकल्या तर आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे के साठी बाह्यतम कक्ष मध्ये किती असतात दोन एल साठी किती असतात आठ असतात साठी किती असतात अठरा असतात एन साठी बाह्यतम कक्षमध्ये किती असतात बत्तीस असतात म्हणजे हे आपल्या लक्षात येईल आता तिसरा प्रश्न विचारलाय पहा के एल व यम या कवचांची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारकता किती आहे ही तुमच्या समोर आहे पहा इलेक्ट्रॉन धारकता किती आहे दोन आठ आठ अठरा आणि बत्तीस एवढी आहे पहा कवचाच्या धारकतेनुसार पहिल्या आवर्तात दोन मूलद्रव्य आहेत व दुसऱ्या आवर्तात आठ मूलद्रव्य आहेत इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार तिसऱ्या आवर्तात सुद्धा आठ मूलद्रव्य आहेत लक्षात घ्यायचं तिसऱ्या आवर्तामध्ये सुद्धा किती मूलद्रव्य असतात आठ मूलद्रव्य असतात पहा पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रित करणारे आणखी काही घटक आहेत त्यांचा विचार आपण पुढील इयत्तांमध्ये करणार आहोत म्हणजे इयत्ता अकरावी असेल इयत्ता बारावीमध्ये तुम्हाला केमिस्ट्री नावाचा एक सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमध्ये याचा डिटेल्डमध्ये अभ्यास आहे मित्रांनो तुम्हाला पहा तर या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या व संयुजा कवच कोणते आहे यावरून ठरते म्हणजे कशावरून ठरते ती इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे आणि संयोजक कवच म्हणजे के यल यम यन याच्यावरून काय होते ती ठरते पहा या दोन्ही बाबींची माहिती आधुनिक आवर्त सारणीत मूलद्रव्याचे स्थान कोण कोठे आहे व कोणत्या गणात व कोणत्या आवर्तात आहे यावरून मिळते त्यामुळे मूलद्रव्यांच्या अभ्यासात आधुनिक आवर्त सारणी अत्यंत उपयुक्त आहे म्हणजे लक्षात घ्या आधुनिक आवर्त सारणी तितकीच महत्त्वाची आहे जेणेकरून तुम्हाला त्या आवर्त सारणीची माहिती होणे गरजेचं आहे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत आपल्या आधुनिक आवर्त्या सारणीतील आवर्ती कल म्हणजे काय आहे आणि आपलं हे प्रकरणसुद्धा पुढच्या लेक्चरमध्ये काय होईल मित्रांनो संपेल आतापर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या संपूर्ण बेसिक अभ्यासाचा नक्कीच फायदा होईल आणि इयत्ता अकरावी आणि बारावी सायन्सच्या दृष्टीनं तुम्हाला प्रत्येक मुद्दा मी अगदी सखोलपणे सांगतो आहे जे सायन्समध्ये विद्यार्थी शिकतात तेच तुम्हाला आत्ता आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक मुद्दा हा सखोल समजेल तर सर्वांना मी ऑल द बेस्ट देतो थँक्यू